केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 कृषी क्षेत्राशी संबंधित 3 कायदे संसदेत मंजूर केले. MSP, बाजार समित्यांचे अस्तित्व आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे 3 मुद्दे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे शेतकरी हे 3 कायदे पूर्णपणे मागे घेण्याची मागणी करत आहेत. ज्या 3 कायद्यांमुळे देशातले शेतकरी आंदोलन सुरू झाले ते कायदे नेमके काय आहेत ते आपण बघूया. पहिला कायदा, शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा कायदा 2020. या कायद्यातल्या तरतुदी काय आहेत? तर खाजगी आणि कृषी उत्पन्न बाजार समितींना परवानगी मिळणार आहे. शेतकऱ्याला सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाच्या खरेदी विक्रीचे बंधन नसणार आहे. शेतकऱ्याला त्याचा माल हवा तिथे विकण्याचे स्वातंत्र्य या कायद्यामुळे मिळणार आहे. कृषी मालाच्या देशांतर्गत हालचालीतील अडथळे दूर करणे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच ई टेंडिंगसाठी व्यवस्था या कायद्यामुळे उपलब्ध करून मिळणार आहे. या कायद्यावरचे आक्षेप काय आहेत? कृषी उत्पन्न बाजार समितीकडून राज्य सरकारला जो कर मिळतो तो आता मिळणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC मधले जे आडते आणि व्यापारी असतात त्यांचं या कायद्यामुळे नुकसान होईल. त्यांचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही. आधारभूत किमतींची व्यवस्था संपून जाईल. ईनाम सारख्या ई टेंडिंग यंत्रणा जर बाजारच नामशेष झाले तर कायमच्या बंद पडतील. दुसरा कायदा, शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020. हा कायदा प्रामुख्याने कंत्राटी शेतीचा पुरस्कार करतो. या कायद्याअंतर्गत शेतकरी आपल्या शेतीचा खाजगी कंपनीशी करार करू शकतो आणि त्यातनं उत्पन्न मिळवू शकतो. या कायद्यातील प्रमुख तरतुदी काय आहेत? तर शेतकरी फूड प्रोसेसिंग कंपनी शेती कंपन्यांशी त्यांच्या शेतजमिनीचा करार करू शकतो. या कायद्यामुळे बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा तोटा शेतकऱ्यांना होत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा पूर्ण मोबदला या कायद्यामुळे मिळणार असून व्यापाऱ्यांकडून होणारी लुबडणूक थांबेल असा सरकारचा दावा आहे. या कायद्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत उपयोग होईल. तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना या कायद्यामुळे फायदा होण्याची शक्यता. या कायद्यावरचे आक्षेप काय आहेत? छोटे शेतकरी मोठ्या कंपन्यांशी घासाघीस करण्यास असक्षम असतात. मोठ्या कंपन्या कंत्राटी शेतीसाठी छोट्या शेतजमिनीत स्वारस्य दाखवणार नाहीत. त्यानंतरचा तिसरा कायदा आहे, अत्यावश्यक वस्तू सेवा दुरुस्ती कायदा 2020. या कायद्यावरून सगळ्यात जास्त वाद सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या विधेयकावर अनेक आक्षेप आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून सरकारने अनेक उत्पादने वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यातल्या प्रमुख तरतुदी काय आहेत ते आपण बघूया. डाळी, कडधान्य, तेलबिया, कांदे, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले आहेत. त्यामुळे ह्यांचा साठा करण्यावर बंधन राहणार नाही. या तरतुदीमुळे खाजगी कंपन्या परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढेल आणि जास्त पैसा कृषी क्षेत्रात येईल. कोल्ड स्टोरेज, अन्न वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन या व्यवस्था खाजगी कंपन्यांमुळे सुधारतील आणि यामुळे शेतीच्या पायाभूत सुविधांचा विकास होईल. शेतमालाची स्थिर किंमत राहील आणि या स्थिर किमतीचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही होईल. या विधेयकावरचे आक्षेप काय आहेत ते आपण आता बघूया. माल साठवणुकीला बंधन नसल्याने मोठ्या कंपन्या अमर्यादित साठा करू शकतात. त्यामुळे मोठ्या कंपन्यांची मोनोपॉली तयार होईल आणि शेतकरी कंपन्यांच्या हातातले बाहुले बनतील. कांदा निर्यात बंदीसारख्या निर्णयांमुळे हा कायदा अंमलात आणला जाईल का याबद्दलची आशंकता. आणि तिसरा आक्षेप आहे की यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमी किंमत मिळण्याची भीती. केंद्र सरकारने पास केलेल्या 3 कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीत स्वातंत्र्य मिळणार आहे. तसेच शेतीतील पायाभूत सुविधांचा विकासही होणार आहे असा दावा सरकारकडून केला जात असला तरी या कायद्यामुळे शेतीचं खाजगीकरण होऊन शेती हा व्यवसाय फक्त काही मोठ्या कंपन्यांच्या हातात देण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.